नमस्कार मित्रांनो, या पार्टमध्ये आपण मॉर्बिडिटी नंतर कंटिन्यू करूया. मॉर्बिडिटी म्हणजे विकृती. परफंक्टरिली, PERFNCTORILY, परफंक्टरिली म्हणजे निष्काळजीपणे. प्रोक्युरमेंट, PROCUREMENT, प्रोक्युरमेंट म्हणजे खरेदी करणे. कॉन्सेंट, CONSENT, कॉन्सेंट म्हणजे संमती. असेंट हा त्याला समानार्थी शब्द आहेत. मायझरी, मायझरी म्हणजे दुःखे. आणि मायझर, MISER, मायझर म्हणजे कंजूष. ही सब खूप सिमिलर वर्ड आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा, कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. MISER, मायझर म्हणजे कंजूष. आणि जर शेवटी त्याला वाय जोडलं, MISERY झालं, मायझरी झालं, तर त्याचा अर्थ होतो दुःखे, दुर्दशा असा. पेनेट्रेटिव्ह, पेनेट्रेटिव्ह म्हणजे तीक्ष्ण, शार्प. सन्ड्री, सन्ड्री म्हणजे विविध, कोणीपण. व्हर्च्यू, व्हर्च्यू म्हणजे सद्गुण. डायलेक्ट, DIALECT, डायलेक्ट म्हणजे स्थानिक भाषा. त्याला समानार्थ आहे लिंगो, LINGO. फेन्स, FENCE, फेन्स म्हणजे कुंपण. प्रिव्हेलंट, PREVALENT, प्रिव्हेलंट म्हणजे प्रचलित. अंडरडॉग, UNDERDOG, अंडरडॉग म्हणजे उपेक्षित. बॉट, BOUT, बॉट म्हणजे कॉम्पिटिशन. मिन्युस्क्यूल, MINUSCULE, मिन्युस्क्यूल म्हणजे अत्यंत लहान. MINUSCULE, मिन्युस्क्यूल म्हणजे अत्यंत लहान. डॉमिनन्स, डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व. DOMINANCE, डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व, प्राबल्य या अर्थाने. प्रिव्हिलेज, PRIVILEGY, प्रिव्हिलेज म्हणजे विशेष अधिकार, विशेष हक्क. रॅशनल, RATIONALE, रॅशनल म्हणजे तर्क. स्पाईन, SPINE, स्पाईन म्हणजे पाठीचा कणा. पॉप्युराइज, PAUPERIZED, पॉप्युराइज म्हणजे भिकेस लावणे. पॉप्युरिझम, PAUPERISM, पॉप्युरिझम म्हणजे दारिद्र्य. पॉवर्टी, POVERTY, पॉवर्टी या अर्थाने म्हणजे दारिद्र्य. फँडेलाइज, FANDALIZE, फँडेलाइज म्हणजे विद्रुत करणे, तोडफोड करणे. FANDALIZE, वँडेलाइज म्हणजे विद्रूप करणे. त्रास, TRASH, त्रास म्हणजे केरकचरा, क्षुद्र विचार या अर्थाने. ॲप्रोप्रिएशन म्हणजे विनियोजन, अपहार. विनियोजन, अपहार, ॲप्रोप्रिएशन. APROPRIATION, ॲप्रोप्रिएशन. ॲप्रोप्रिएट, ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य, साजेसा. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य, साजेसा. आणि ॲप्रोप्रिएशन म्हणजे विनियोजन करणे, अपहार करणे. ॲक्युस्टोम्ड, ACUSTOMED, ॲक्युस्टोम्ड म्हणजे नित्याचा, नेहमीचा, युजुअल या अर्थाने. ट्रायम्फंट, TRIUMPHANT, ट्रायम्फंट म्हणजे विजयोत्सव साजरा करणे. स्टान्स, STANCE, स्टान्स म्हणजे भूमिका. इंगल्फ, ENGULF, इंगल्फ म्हणजे वेढणे, गिळून टाकणे. प्रायमाफेसिया, PRIMAFACIE, प्रायमा फेसिया म्हणजे प्रथमदर्शनी. डिझीज्ड, DECEASED, डिझीज्ड म्हणजे मृत, मृत, डेड. त्याला समानार्थी डिफंक्ट, एक्स्टिंक्ट, इनॲनिमेट, ब्रेथलेस या हे शब्द आहेत. डिसग्रंटल्ड, DISGRUNTLED, डिसग्रंटल म्हणजे असंतुष्ट. त्याला समानार्थी शब्द आहेत डिसअफेक्टेड, डिसकंटेंटेड, डिससॅटिस्फाईड. हे त्याला समानार्थी आहेत डिसग्रंटनला. DISGRUNTLED, डिसग्रंटल्ड म्हणजे असंतुष्ट. इनमेट, INMATES, इनमेट्स म्हणजे कैदी, सहवासी, विशेषतः रुग्णालय, कारागृह इत्यादींमधील कैदी, सहवासी म्हणजे इनमेट. स्लुईस, SLUICE, स्लुईस म्हणजे कालवा, कालवा, कॅनल या अर्थाने. हॅवन, HAVEN, हॅवन म्हणजे आश्रयस्थान. आता इथं हॅवन आणि सिमिलर शब्द असतो हेवन, HAVEN, हेवन म्हणजे स्वर्ग. आणि हॅवन, HAVEN, हॅवन म्हणजे आश्रयस्थान. आणि HAVEN, हेवन म्हणजे स्वर्ग आणि हॅवन म्हणजे आश्रयस्थान. तर इथं कन्फ्यूज होऊ नका. ॲप्रिहेन्शन, ॲप्रिहेन्शन म्हणजे धास्ती, शंका. स्टॅब, STAB.